विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओ मध्ये इयत्ता 8वी गणित या विषयातील वैदिक राशींचे अवयव यामधील शेवटचा भाग म्हणजे गुणोत्तरीय वैदिक राशी म्हणजे काय आणि गुणोत्तरीय वैदिक राशीचे अवयव कसे पाडतात हे बघणार आहोत। तर गुणोत्तरीय वैदिक राशी म्हणजे काय? तर ए व बी या दोन वैदिक राशी असतील तर म्हणजे ए आणि बी या दोन वैदिक राशी दिलेल्या असतील तर ए छेद बी या वैदिक राशीला गुणोत्तरीय वैदिक राशी असे म्हणतात। म्हणजे कोणतेही दोन वैदिक राशी दिलेले असतील आणि त्यांना ए छेद बी या रूपामध्ये आपण लिहिलं तर ती राशी गुणोत्तरीय वैदिक राशी म्हणून ओळखली जाते। यानंतर आपण सराव संच 6.4 बघणार आहोत, त्यामध्ये सोपे रूप द्या हे अभ्यासणार आहोत। पहिलं उदाहरण आहे एम वर्ग वजा एन वर्ग छेद एम अधिक एन वर्ग गुणिला एम वर्ग अधिक एम एन अधिक एन वर्ग छेद एम घन वजा एन घन। यामध्ये आता आपल्याला अवयव पाडून या राशीला सोपे रूप द्यायचे। तर अवयव पाडताना सर्वप्रथम आपण एम वर्ग वजा एन वर्ग यांचे अवयव बघायचे। आधी यांचे अवयव येतील एम अधिक एन आणि एम वजा एन। एम अधिक एन आणि दुसऱ्या कंसामध्ये एम वजा एन। त्याचप्रमाणे एम अधिक एन कंसाचा वर्ग दिलेला आहे म्हणजेच एम अधिक एन कंस दोन वेळा घ्यायचा। एम अधिक एन आणि दुसऱ्या कंसामध्ये सुद्धा एम अधिक एन गुणिला एम वर्ग अधिक एम एन अधिक एन वर्ग म्हणजेच एम वर्ग अधिक एम एन अधिक एन वर्ग। खाली दिलेलं आहे एम घन वजा एन घन, यामध्ये आपण दोन घनांच्या वजाबाकीचे सूत्र वापरू। एम घन वजा एन घन यामध्ये आपण दोन पदांच्या वजाबाकीच्या घनाचे सूत्र वापरणार आहोत। यामध्ये पहिल्या कंसामध्ये येईल एम वजा एन आणि दुसऱ्या कंसामध्ये एम वर्ग अधिक एम एन, एम वर्ग अधिक एम एन अधिक एन वर्ग। यानंतर सोपे रूप देण्यासाठी बघा आता एम अधिक एन एम अधिक एन कट होतील, एम वजा एन एम वजा एन कट होईल। त्याचप्रमाणे एम वर्ग अधिक एम एन अधिक एन वर्ग, एम वर्ग अधिक एम एन अधिक एन वर्ग कट होतील। वरती काहीच नाही शिल्लक आहे या ठिकाणी म्हणजेच एक घ्यायचा छेद एम अधिक एन। याप्रमाणे या गुणोत्तरीय वैदिक राशीला सोपे रूप देता येईल। त्यानंतर पुढचं उदाहरण आहे एक्स वर्ग वजा पाच एक्स वजा चोवीस भागीला एक्स अधिक तीन, दुसऱ्या कंसामध्ये एक्स अधिक आठ गुणिला एक्स वर्ग वजा चौसष्ट छेद एक्स वजा आठ कंसाचा वर्ग। एक्स वर्ग वजा पाच एक्स वजा चोवीस या राशीचे सर्वप्रथम आपण अवयव पाडू। त्यांचे अवयव येतील एक्स वजा आठ आणि एक्स अधिक तीन, एक्स वजा आठ आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्स अधिक तीन। खाली दिलेले आहे एक्स अधिक तीन आणि एक्स अधिक आठ गुणिला एक्स वर्ग वजा चौसष्टचे अवयव, एक्स वर्ग वजा चौसष्टचे अवयव ए वर्ग वजा बी वर्ग यावरून घ्यायचे आहे या सूत्रावरून। म्हणजेच पहिल्या कंसामध्ये येईल एक्स अधिक आठ आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्स वजा आठ, एक्स अधिक आठ आणि एक्स वजा आठ। त्यानंतर छेदस्थानी दिलेले आहे एक्स वजा आठ कंसाचा वर्ग, एक्स वजा आठ कंसाचा वर्ग म्हणजे एक्स वजा आठ दोन वेळा घ्यायचा, एक्स वजा आठ आणि दुसऱ्या कंसामध्ये सुद्धा एक्स वजा आठ। आता जे अंशस्थानी आणि छेदस्थानी जे सारखे पद आहेत त्यांना कट करायचे,
एक्स वजा आठ, एक्स वजा आठ, एक संधि का तीन, एक संधि का तीन, एक संधि का आठ, एक संधि का आठ, एक्स वजा आठ, एक्स वजा आठ। अंशस्थानी सुद्धा कोणतीही संख्या शिल्लक नाही आणि छेदस्थानी सुद्धा कोणतीही शिल्लक नाही संख्या, म्हणजेच एक छेद एक, एक छेद एक म्हणजेच एक। याप्रमाणे आपण गुणोत्तरीय वैधिक राशीला सोपे रूप देऊ शकता। धन्यवाद।